नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाची सोडत कधी जाहीर होते आणि आम्ही त्या सोडतीसाठी नेमके कधी अर्ज करतो याचीच उत्सुकता अनेक सर्वसामान्यांना ला लागलेली असते अशा सर्वांसाठीच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण महाडाच्या घरांसाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे इतकंच नव्हे तर पुणे मंडळाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेलासुद्धा आजपासून सुरुवात होत आहे अशातच म्हाडाकडून नवी उत्पन्न मर्यादा लागू नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्रं यावेळी महाडाने ही प्रक्रिया अतिशय सोपी केली असून तुम्ही एकाच नोंदणीतून महाडाच्या कोणत्याही मंडळातील घरासाठी अर्ज करू शकता यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि सोडती आधीच तुमच्या सर्व कागदपत्रांची छाननी होणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उत्पन्न गट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे कारण म्हाडाच्या घरांसाठी यापुढे अल्प उत्पन्न गटातील इच्छुकांना मध्यम आणि उच्च गटातील घरांसाठी अर्ज करता येणार आहे थोडक्यात यापुढील सोडतीसाठी नवी उत्पन्न मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे पाहूया काय आहे नवीन उत्पन्न मर्यादा उत्पन्न गट तर दोन हजार बावीसमध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार वार्षिक उत्पन्नाची अट अत्यल्प गट वार्षिक सहा लाख रुपये म्हणजे प्रति महिना पन्नास हजार रुपये गट वार्षिक सहा लाख एक रुपये ते नऊ लाख एक रुपये मध्यम गट वार्षिक नऊ लाख एक रुपये ते बारा लाख एक रुपये उच्च गट वार्षिक बारा लाख एक रुपये ते अठरा लाख एक रुपये म्हाडाकडून देण्यात आलेली उत्पन्न मर्यादा मुंबई महानगर पुणे महानगर प्रदेश आणि दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू असेल या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सोडतीसाठी उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे आहेत अत्यल्प गट वार्षिक चार लाख पन्नास हजार रुपये अल्पगट वार्षिक चार लाख पन्नास हजार एक रुपये ते सात लाख पन्नास हजार रुपये मध्यम गट वार्षिक सात लाख पन्नास हजार एक रुपये ते बारा लाख रुपये उच्च गट वार्षिक बारा लाख एक रुपये ते अठरा लाख रुपये लवकरात लवकर, लवकर मिळणार आहे ताबा तर महाराजांच्या घरासाठी अर्ज नोंदणी केल्यानंतर जर तुम्ही सोडत जिंकलात तर कमीत कमी वेळात तुम्हाला घराचा ताबा आता मिळणं शक्य होणार आहे तर जे एकदम सग जे सगळे पैसे देतील त्यांना लगेच एका दिवसात चावी भेटणार आहे वेळ खाऊ प्रक्रियेतून सुटका होणार असल्यामुळे अनेकांनी ही दिलासादायक बाब असल्याचं सांगितलं आहे तर सोडती आधी तुम्ही फक्त आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखलाही सादर करणे अपेक्षित असेल तर डॉक्युमेंट्स कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत तर जी कागदपत्रं लागतात आधीच्या वेळेससुद्धा ती सगळी डॉ डौ, डॉक्युमेंट्स आपल्याला हवीच आहेत पण त्यातील फक्त सात सांगण्यात आलेली आहेत तर जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती आहेत नोंदणीकर्तेवेळी अर्जदाराला पॅन कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला हे जे चार सांगितलेले आहेत हे अगदी महत्त्वाचे आहेत या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे तसंच जे आरक्षित प्रवर्गामध्ये आहेत तर अशा इच्छुकांना इथं जातीचा दाखला आणि गरज भासल्यास नॉन क्रिमेलियर सादर करावं लागणार आहे सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपले सर्वांचे आभार